आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। सोलापुरात नवनवीन उद्योगधंदे येण्यासाठी तरुणांना रोजगार मिळण्यासाठी विमान सेवा ही अत्यंत गरजेची आहे असे मत पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी व्यक्त केले आहे। सोलापूर विकास मंचच्या वतीने नागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद समोर चक्री उपोषण सुरू आहे। याला विविध संघटना संस्था यांचा पाठिंबा मिळतोय। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विमान सेवा सुरू करण्यासाठी पाठिंबा दिलाय। संस्थेचे सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव संगीता इंदापुरे, प्रभाकर आरकाल, व्यंकटेश आके, श्रीराम दास, अशोक चिलका, विजय कुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, यशवंत इंदापुरे आधी उपस्थित होते। विमान सेवा सुरू होण्यासंदर्भात आपण पाठिंबा दिला। सोलापूर विकास मंचाच्या वतीने जे आज परवा 3 दिवसापासून चक्री उपोषण चालू झालं आहे, यासाठी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व विश्वस्त मंडळ, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वजण यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आज आलेलो आहे। वास्तविक पाहता सोलापूर शहराचा विकास गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्षांतर्गत अनेक पक्ष येऊन गेलेले आहेत, तरी पण सर्व लोकप्रतिनिधीचे सुद्धा गेल्या 25 वर्षाखाली आम्ही जेव्हा गुलबर्ग्याला गेलो रस्ते बी नव्हते, आज तेथे विमानतळ झालेलं आहे। 25 वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरचा विकास खुंटलेला आहे। आज या विमानतळ नसल्यामुळे जेवढे विषय बोलावं तेवढं कमी आहे, कारण अर्धा पूर्व भाग आमच्यातला जो यंत्रमाग आत्मागचा होता तो विस्थापित झालेला आहे। त्याचा परिचय जे मुलं शिकलेले आहेत, मुलं आत्मागाचे, विणकराचे, ईडी कामगारांचे मुलं शिकाव आणि ते शिकून कुठे गेले तर पुण्याला, त्याच्यासाठी रेल्वे तयार आहेत आपल्या लोकप्रतिनिधी, पण आपण कुठलं तर कंपनी आणावं आणि यावं इथं असला कुठलाही प्रयत्न केला 25 वर्षात केल्यामुळे आज आई बाप म्हातारे झालेत पण मुलं पुण्याला, बॉम्बेला, हैदराबादला आहेत, हा वस्तुस्थिती आहे। याबद्दलचा मी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दोषी देतो, कारण सर्वच याला जबाबदार आहेत। या जबाबदारीला कारण शोधावं आणि सोलापुरी नागरिकांनी आता यापुढे परी जागृत व्हावं, यासाठी विकास मंचाने जे उपोषण चालू केलं त्याला सर्वजण सक्रिय पाठिंबा द्यावं, यावर तीव्र आंदोलन करावं। आम्हाला कुठल्या कोणा जातीविषयी, धर्माविषयी, कोणाविषयी द्वेष नाही, फक्त विमानतळ व्हावं सोलापूरला। आज माझी मुलगी फॉरेनला आहे, मुलगा हैदराबादला गेलेला आहे, मग आम्ही दोघं नवरा बायकोच इथं सोलापुरात राहायचं का? नेमकं काय उर्दोपार जिथं व्यवसाय आज लुप्त होत चाललेला आहे, पण नवीन मुलं शिकलेले आहेत त्यांना काय आहे, आयटी कंपनी आहे इथं काय आहे? माझा मुलगा विचारतो, पप्पा इथं देऊन किती देणार? 10-15 हजार रुपयाची नोकरी मिळणार, मी काय करणार त्याच्यातनं? तुझा व्यवसाय तर कमी होत चाललेला आहे दिवसेंदिवस। त्यामुळे या मुला भावी पिढींचा अक्षरशः मी या लोकप्रतिनिधी कळकळीची विनंती करते, यापुढे आईबापांचा तळतळाट घेऊ नका आणि तोटक्यात लवकरात लवकर इथं विमान सेवा सुरू करण्याची सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, फायदा काय विमान सेवा कसं होणार आहे? प्रश्न सर्वसामान्यांचं जाणं येणं तर आहेच, पण तुमच्या लक्षात येत नाही की 25-20 वर्षापूर्वी जर विमानतळ जळ असतं तर इथं आयटी कंपनी वगैरे, मोठमोठ्या कंपनी, पुणे पिंपरी चिंचवडसारख्या कंपन्या आल्या असतात, आपले मुलं आईबाबा संकट आज पालन पोषण करण्यासाठी इथं राहिले असते। सर्वात सेटबॅक हे आहे, तुमच्या लक्षात येतं की नाही? विमानतळानं आपण विमानला बॉम्बेला जाऊ, पुण्याला जाऊ, बेंगलुरला जाऊ, तो प्रश्न नाही, पण जे शिकलेले मुलं आहेत ते कोण बी इथं थांबायला तयार नाही। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।